सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 करते सुधारक कर्वे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ पाहणार आहोत। या पाठाची ही दुसरी ताशिका आहे। आपण जेव्हा पाठ क्रमांक 13 हा पाठ अभ्यासणार आहात तेव्हा आपण पहिली ताशिका पाहूनच मग दुसरी ताशिका पहा की जेणेकरून आपल्याला पहिल्या ताशिकेवर ही दुसरी ताशिका अवलंबून आहे। म्हणजे दुसरी ताशिका घेत असताना पहिल्या ताशिकेत काय झालंय तर तो भाग घेऊनच आपण दुसरी ताशिका घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। कवी आहेत, लेखकही आहेत, विविध प्रकारचं लेखन त्यांनी मराठी साहित्यात प्रकाशित केलेलं आहे। अशा या साहित्यिकानं महाराष्ट्रातल्या थोर समाजसेवक, समाजसुधारक धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कार्याचा परिचय या पाठातून करून दिलेला आहे। अण्णासाहेब कर्वे ही महान विभूती। महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झाला आणि 9 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांचा मृत्यू झाला। 104 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि त्यांच्या हयातीमध्येच भारताला स्वातंत्र्य मिळालं। पण त्यांना असं वाटत होतं की भारताला राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून कामाचं नाही, त्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य आवश्यक आहे। या संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की जे ज्या घटकांना स्वातंत्र्य हवं त्यांना ते मिळणार नाही आणि म्हणूनच या घटकांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्याची गरज आहे। त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने वाटत होतं की स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्त्रीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तिला तिच्या स्वातंत्र्याची जाण होणं आवश्यक आहे। आणि मग ही जाण तिला केव्हा होईल तर ती स्त्री जेव्हा शिकेल तेव्हा तिला त्या गोष्टीची जाण होईल। पण त्या काळी स्त्रीचं शिक्षण फार अवघड होतं। त्यामध्ये स्त्रीची मनोवृत्तीच अशी बनलेली होती की स्त्री जेव्हा माहेरातून सासरी संसारासाठी जायची, लग्न होऊन संसार करण्यासाठी जात असायची, तेव्हा ती सगळ्या त्या गोष्टीला एक दागिना मानायची, म्हणजे हेच आपलं सर्वस्व असं तिला वाटायचं। त्यामुळे त्या मानसिक अवस्थेतून तिला बाहेर काढून आपल्याला स्वतंत्र व्हायला पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे हा विचार तिच्या मनात रुजवणं फार कठीण होतं। आणि स्त्रीनं स्वतः स्वातंत्र्य कमावणं म्हणजे तर दगडावर डोकं आपटण्यासारखं होतं। मग कर्वे यांनी ठरवलं की आता यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार, आपल्याला झटावं लागणार आणि हे सगळं करत असताना समाजाचा रोष पत्करावा लागणार, समाजाच्या विरोधात जाऊन हे काम आपण करणार आहोत, त्यामुळे समाज आपल्याला विरोध करणार। आणि मग विरोध करताना आपल्याला मात्र अत्यंत शांत शोषितपणे सहिष्णुवृत्ती ठेवूनच हे काम पार पाडावं लागेल। आणि त्यांनी ठरवलं, मनाशी खूनगाठ बांधली आणि या कामाला सुरुवात केली। आता त्यांना माहीत होतं हे काम घाईत होणार नाही, सावकाशीनं होईल, त्यामुळे पण कामाला सुरुवात केली पाहिजे हा मनाशी निश्चय करून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी धडपड सुरू केली। त्यांच्यावर पंडिता रमाबाई आणि ईश्वर चंद्र विद्यासागर
यांचा यांच्या कार्याचा, तसेच रॉबर्ट हर्बर्ट स्पेन्सर यांच्याही विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. आणि पंडिता रमाबाई स्त्री शिक्षणाचं कार्य करत होत्या. ईश्वर चंद्र विद्यासागर त्यांनी तर अगदी प्राचीन ग्रंथ यांचा प्रचंड अभ्यास करून विधवेचा पुनर्विवाह होऊ शकतो हा विचार मांडला. आणि अण्णासाहेब कर्वे यांनी केवळ लोकांना सांगण्याचा तो विचार ठेवला नाही, प्रत्यक्ष त्यांनी तो कृतीत आणला. त्यांनी विधवेशी पुनर्विवाह केला. 45 आसपासचं वय होतं त्यांचं. आणि पंडिता रमाबाई यांच्या या सेवा सदनामध्ये गोदूबाई नावाच्या नामक स्त्रीशी, विधवा स्त्री होत्या त्या, त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि करून दाखवलं. हे सगळं करत असताना समाजाचा विरोध होणार हे ठरलेलं होतं. समाजानं त्यांच्यावर बहिष्कारही टाकलेला होता, पण ते विचलित झाले नाहीत. रोज त्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागे, धक्काबुक्की होई, कधी कधी अपमान तर रोजचा ठरलेला, कधी कधी त्यांचे कपडे फाटत, कोट फाटला जाई, मग ते फाटलेले कपडे स्वतः शिवत, कारण फाटलेले कपडे ते घालत नसत. म्हणजे हे सगळं होत असताना स्त्री शिक्षणाच्या कार्यापासून ते थोडेही विचलित झाले नाहीत, अविचल राहून त्यांनी आपलं कार्य पार पाडलं. पुढे भिडेवाड्यामध्ये सदाशिवपेठेत अनाथ बालिकाश्रम त्यांनी स्थापन केला. पुढे पुण्यात प्लेग आला आणि मग हिंगणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, तिथे त्यांनी उभारली, एक झोपडी उभारली आणि त्या झोपडीतून हे कार्य पार पाडलं, कार्य सुरू झालं. हे सगळं करत असताना लोकांकडून देणग्या त्यांनी मिळवल्या आणि या देणग्यांचा पै पैचा हिशोब त्यांनी ठेवला, कारण लोकांना तर फक्त कारण पाहिजे होतं, पण त्यांनी कोणालाही बोलण्यात जागा ठेवली नाही. गणिताचे प्राध्यापक होते, त्यामुळे व्यवहार अतिशय चोख होता आणि विद्वान होते, बुद्धिवान होते. उलट समाजाचा पैसा स्वतःसाठी त्यांनी तर वापरला नाहीच, पण स्वतःचा जो पैसा होता तो त्यांनी समाजकार्यासाठी वापरला आणि लोकांना अगदी पैपैचा हिशोब त्यांनी दाखवला. बोलण्यात जागा ठेवली नाही. स्वतःचा संसारही आपल्या कार्यामुळे त्याला बाधा येईल, अडचणी येतील असंही केलं नाही. घरातल्या लोकांचा थोडासा समज गैरसमज झाला, पण आपल्या समाजकार्यापासून मात्र ते कधीच विचलित झाले नाहीत आणि नेहमी ते शांत असायचे, चिंतन करायचे आणि मग विचार आपल्या कृतीतून दाखवायचे. आणि म्हणूनच अण्णासाहेब कर्वे हे बोलके सुधारक नव्हते, करते सुधारक होते. आणि म्हणून नेहमी बोलण्यापेक्षा ना कृती महत्त्वाची आहे. आणि म्हणून बोलके असण्यापेक्षा करते असणं हे केव्हाही श्रेयस्करच. हा विचार अण्णांच्या बाबतीत लेखकांनी मांडलेला आहे. आणि कालच्या तासिकेमध्ये आपण इथपर्यंतचा पाठ पाहिला आहे. आज आपण या पाठाचा पुढचा भाग, उर्वरित भाग पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, अण्णा एक थोर समाजसेवक होते आणि त्यांच्या कार्याचं वेगळेपण आपल्याला साहजिकच पाहायला मिळतं. समाजापासून होणारा विरोध, समाजापासून होणारा त्रास याची जाण त्यांना होती. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की हा त्रास होणार, हा आपल्याला सहन करावा लागणार आणि आपण आपल्या कार्यापासून मात्र आता विचलित व्हायचं नाही, हे कार्य तडीस न्यायचं. आणि ते कार्य त्यांनी
आरंभलंय आणि तडीसही नेलंय. महर्षी कर्वे याजमध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणे होती. विद्यार्थी मित्रांनो, स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ म्हणजे सुख दुःखाच्या पार जाऊन पडणे. कोणतीही परिस्थिती आली असता मनाची स्थिती एक राहणे, स्थिर राहणे, याला म्हणतात स्थितप्रज्ञ. गौतम बुद्धांच्या एका लेखामध्ये स्थितप्रज्ञ याचा अर्थ दिलेला होता. स्थितप्रज्ञ म्हणजे सुखदुःखाच्या पार जाणे, पार जाऊन पडणे, म्हणजे चांगली अवस्था आली तरी स्थिती एकच आणि वाईट अवस्था आली तरी स्थिती एकच. आणि या स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं या अण्णासाहेब कर्वे यांच्यामध्ये पाहायला मिळतात, की चांगल्या वाईट अवस्थेत त्यांचं जे मन होतं ते स्थिर असायचं, जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. लेखकांनी याचा अर्थ सांगितलाय की सुखदुःखात अविचल राहतो, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो, तो खरा स्थितप्रज्ञ. हे फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला दुःख होतं हे खरं आहे, पण दुसऱ्याचं सुख पाहून मात्र सुख वाटत नाही, हा दोष आपल्यात असतो. अण्णांमध्ये मात्र हा गुण होता की दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणे, आणि ही खरी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत आणि ही अण्णामध्ये होती. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत, आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. अण्णांचं वेगळेपण आपल्याला या काही वाक्यातून पाहायला मिळतं. जशाप्रकारे गाडगे महाराजांनी कधी कोणाचे उपकार घेतले नाहीत, तशाच प्रकारे अण्णांनी कोणाचे उपकार नाही घेतले, कोणाचे ऋण ठेवले नाहीत. कारण जेव्हा जेव्हा कुठे अशी वेळ यायची, तेव्हा कुठे जेवणाची वेळ आली तर ताट जेवण झाल्यानंतर ताटाशेजारी ते पैसे काढून ठेवायचे. म्हणजे एक प्रकारे आपल्यावर हे जे ऋण झाले ते तिथेच फेडून टाकायचे. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला निष्कर्म करायचे, आणि हे निष्कर्म कोणाच्या उपकारानं साध्य होणार नाही, आणि कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली हेही कार्यतळीत जाणार नाही. आणि म्हणूनच निष्काम कर्मासाठी त्यांनी कोणाचे उपकार घेतले नाहीत. वेळ आली तर त्यांनी ते ताबडतोब तिथे फेडलेले आहेत. आणि म्हणूनच कोणालाही न साधणारे कार्य हे कर्वे यांना साधले, आणि ते या वृत्तीमुळे. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. स्त्रीला आता खरी गोष्ट आहे की स्त्री अर्धांगिनी आहे पुरुषाची. अर्धांगिनी म्हणजे जशी संसाराची दोन चाके असतात, संसार रूपी गाड्याची दोन चाके असतात, तशा प्रकारचं एक चाक पुरुष एक चाक स्त्री आहे. म्हणजे पुरुषाची अर्धांगिनी स्त्री आहे, आणि मग अर्धांगिनी स्त्री आहे म्हणजे अर्धा भाग संसाराचा स्त्री चालवते. तर मग तो आज्ञे राहून चालणार का, अडाणी राहून चालणार का, तर तो ही शिकला पाहिजे, शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे. आणि जेव्हा ती शिक्षित होईल तेव्हा हा संसाराचा गाडा नीटपणे चालेल. म्हणजे जसं म्हणतो ना आपण
अर्धांगिनी शिकली पाहिजे, म्हणजे जे पूर्णांग आहे ते पूर्णांग जेव्हा सुशिक्षित होईल, शिक्षित होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल आणि आनंदी जीवन सगळे जगतील. आता स्त्री दानपट राहिली तर कुटुंबाची अवस्था, देशाची अवस्था अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखी होईल. जशा प्रकारे अर्धांगवायू झालेला व्यक्ती काहीच कामाचा नाही, काहीच करू शकत नाही, तशा प्रकारे या देशाची अवस्था होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, वाङ्मय म्हणजे साहित्याची माता म्हणतो, जननी म्हणजे माता, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. निरक्षर याचा विरुद्धार्थी शब्द आहे साक्षर, आणि निर अक्षर, निर हा उपसर्ग आहे म्हणजे निरक्षर, तर अक्षराला हा उपसर्ग लागून निरक्षर हा शब्द तयार होतोय. अज्ञानी, अ हा उपसर्ग लागलेला आहे ज्ञानी या शब्दाला. ज्ञानी अज्ञानी, जसं अज्ञानी म्हणजे अडाणी, अज्ञानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज्ञानी ठेवतो. म्हणजे आपण या एका बाजूला या देशाला भारत माता म्हणतो, म्हणजे देशाला मातेची उपमा देतो, म्हणजे एक प्रकारे स्त्रीची उपमा देतो, म्हणजे स्त्रीचं महत्त्व किती थोर. मग सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि याच स्त्रीला आपण निरक्षर ठेवतो, अडाणी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास नाही तर काय, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. म्हणजे एकीकडे आपण स्त्रीला मानाचं स्थान देतो, एकीकडे आपण स्त्रीला शूद्राती शूद्र म्हणून तिचा छळ करतो, तिच्यावर अन्याय अत्याचार करतो. अहो हा विरोधाभास नाही तर काय, एकीकडून कौतुक करायचं आणि एकीकडून मात्र त्याला त्रास द्यायचा. आणि हा चीड आणणारा विरोधाभास या अण्णासाहेब कर्वे यांना मिटवायचा होता, संपवायचा होता. महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर ISV 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. जपानला गेले, ते जपानमध्ये त्यांनी महिला विद्यापीठं पाहिली, आणि मग भारतात येऊन त्यांनी या हिंगणे येथील माळरानावर 5 महिलांना घेऊन महिला विद्यापीठ स्थापन केलं आणि स्त्री शिक्षणाची सोय केली. त्यासाठी आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. बिंबवले म्हणजे मनात रुजवले, लोकांच्या मनामध्ये स्त्री शिक्षणाविषयीचं महत्त्व रुजवलं लोकांच्या मनामध्ये. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषाची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रीच्या शिक्षणासाठी जगभर फिरले, जगभरातल्या तज्ज्ञ लोकांबरोबर चर्चा केल्या, आणि स्त्री स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित ती झाली पाहिजे, पुरुषांबरोबर तिनं स्पर्धा केली पाहिजे, आणि जेव्हा अशा प्रकारे स्त्री समृद्ध होईल तेव्हाच हे जग खऱ्या अर्थानं समृद्ध होईल, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना दोन कार्य करावायची होती, एका टोकावर स्त्री साक्षर करणे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे आटीतटीचे कार्य. दोन कार्य त्यांना करायची होती, एक स्त्रीला साक्षर करायचं हे कठीण अवघड काम होतं, आणि दुसरं होतं की या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं स्पर्धेत उतरवणं हे आटीतटीचं स्पर्धात्मक काम होतं. ही दोन कामं कर्वे यांना करायची होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. पुरुषप्रधान संस्कृती होती भारतात, आणि या संस्कृतीत
स्त्रियांवर जे पारतंत्र्याचं जोखड होतं, ओझ होतं, हे ओझ उखडून टाकायचं, काढून टाकायचं हे अत्यंत कठीण काम होतं। आणि हे कठीण काम कसं होतं, कशासारखं होतं, त्याला एक उदाहरण दिलं त्यांनी। गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती। जशा प्रकारे हे रॉकेट गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडतं, तशा प्रकारे या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला पुरुषाच्या विरोधात जाऊन संघर्ष करावा लागणार होता, अशा प्रकारचं हे काम होतं। आणि म्हणून स्त्रीमध्ये तशी क्षमता, रॉकेटसारखी क्षमता हवी, आणि ती शिक्षणानं येईल असा विश्वास त्यांना होता। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही। आपल्या जगत्या आयुष्यात हालापेष्टांची तमा न बाळगता, तमा न बाळगणे, काळजी न घेणे, दुःख न बाळगणे, हालापेष्टा म्हणजे कष्टांची काळजी त्यांनी केली नाही। एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे, मिसाल म्हणजे प्रतीक। एखादा माणूस किती अलौकिक असं कार्य करू शकतो याचं प्रतीक आहेत अण्णासाहेब कर्वे। म्हणजे अशा प्रकारचं कार्य खरंच एक खेड्यातला माणूस करू शकतोय का? आणि त्या माणसानं ते केलंय, कारण खेड्यात जन्मलेला हा माणूस सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न त्यांना मिळतो, लोक महर्षी उपाधी देतात ही सामान्य गोष्ट नव्हती। लोक माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले, राजमाणसाने, राजमाणस म्हणजे सरकार, सरकारने त्यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले। त्यांना डोक्यावर घेतले, डोक्यावर घेणे म्हणजे प्रचंड मोठे कौतुक करणे। अशा प्रकारचं कौतुक अण्णासाहेबांचं भारत सरकारनं केलं, कारण भारतरत्न ही पदवी सहज सामान्य काम करणाऱ्याला मिळत नाही। जी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने या देशाचं नाव या विश्वात वाढवते त्यांना हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो। अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्री शिक्षणाबद्दलचं काम करून जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला। असं अलौकिक असं कार्य त्यांच्या हातून घडलं आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती। केवढ्याने रागावलो मी तिला, मी तिला म्हटलंय कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना। त्या मुलीला लेखकांनी हे सांगण्यामागचा उद्देश होता की ती मुलगी कर्व्यांच्या पुतळ्या शेजारी बसून रडत होती आणि रडत असताना पाहून त्यांना खेद वाटला की अगं कर्वे यांनी हा सगळा जो घाट घातला तो तुमच्यासाठी ना, अगं तू स्वतंत्र व्हावीस, तू साक्षर व्हावीस, तुझ्यात क्षमता निर्माण व्हाव्या, तू रडू नयेस, तू लढावं, अगं यासाठी हा सगळा प्रपंच त्यांनी मांडला आणि तू रडतेस, अगं तू रडू नयेस, तर तू या तुझ्यावर आलेल्या परिस्थितीची सामना करायला हवा, हा विचार या बोलण्यातून लेखक त्या मुलीला देतात। कारण अण्णासाहेब कर्वे यांनी जे काम केलं स्त्री शक्ती सुदृढ करण्यासाठी त्याचा तू विचार कर, तू जाणून घे, मग तू रडणार नाहीस। स्त्री शिक्षण होतच आहे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एसएनडीटी महिला विद्यापीठ निर्माण झाले।
पा SNDT याचा जो अर्थ आहे तो आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी। आता हे कसं निर्माण झालं, तर विठ्ठलदास ठाकरशी यांनी 15 लाख रुपयाचं अनुदान या संस्थेला दिलं आणि म्हणून पुढे या महिला विद्यापीठाचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ असं नामांतर त्याचं झालं, म्हणूनच त्याला SNDT महिला विद्यापीठ असं म्हणतात। महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाहीत तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही। म्हणजे केवळ स्त्री सुशिक्षित होऊन चालणार नाही तर त्याच्याबरोबरीनं पुरुषसुद्धा शिकले पाहिजेत आणि पुरुषांना सुद्धा आपण शिकून स्त्रीच्या स्वतंत्रबद्दलचे विचार त्यांच्या मनात येतील आणि स्त्रीलाही एक प्रकारे ते आपल्या बरोबरीची वागणूक देतील आणि म्हणून स्त्रीबरोबर पुरुषही शिकला पाहिजे आणि तेव्हाच तो स्त्रीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊ शकेल। परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषाच्या हे ध्यानात येत नाही। आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो। स्त्री दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिला इतीची स्वप्ने आहेत भावभावना आहेत। हा विचार आपण करत नाही, तिच्याही मनात तिच्या आकांक्षा आहेत विचार आहेत, तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण। आता पुरुषाला शिक्षित करण्यामागचा लेखकाचा उद्देश महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा उद्देश हा होता की जेव्हा पुरुष शिकेल तेव्हा आपली आई आपली बहीण आपली कन्या आपली पत्नी तिलाही आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तिलाही मन आहे भावभावना आहेत तिच्याही ठिकाणी विचार आहेत तिच्याही काही आशा आकांक्षा आहेत आणि या आशा आकांक्षा आपण त्यांना द्यायला हव्यात, तिचंही अस्तित्व मान्य करायला हवं आणि हे जेव्हा पुरुष मान्य करतील तेव्हा खऱ्या अर्थानं पुरुषांना शिक्षण मिळालं, पुरुष शिक्षित झाले असं होईल। पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल। पुरुष शिकला तरच त्याला स्त्रीलाही स्वातंत्र्य हवं असं वाटू लागेल आणि तो ते स्वातंत्र्य तिला देऊ करेल। पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य या शब्दाचा अर्थ आहे उर्फ अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वात जाईल। मग डोळे टिचणार नाहीत, टिचणे याचा खरा अर्थ आपण जर पाहिला तर फुटणे, पण इथे अर्थ आहे डोळे भरून येणे, डोळ्यातून अश्रू वाहणे, मग मात्र आपले डोळे टिचणार नाहीत, डोळे भरून येणार नाहीत तर त्या ठिकाणी हसू फुलेल, आपल्याला हसू येईल, आपलं मन आनंदानं फुलून येईल आणि याची गरज आहे। अतिशय विद्यार्थी मित्रांनो, सुंदर असे विचार अण्णासाहेब कर्वे या समाजसेवकाने समाजसुधारकाने स्त्रीविषयी मांडलेले आहेत। कारण एक स्त्री शिकली तर ती कुटुंबाला साक्षर करते आणि सगळा देश साक्षर होतो आणि म्हणून स्त्री शिक्षणाचं महत्त्व, स्त्री शिक्षणाची गरज, त्याबरोबरच पुरुष शिक्षणाची गरज अण्णासाहेब कर्वे यांनी या पाठातून मांडलेली आहे। आपल्यालाही या पाठातून अण्णासाहेब कर्वे यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य नक्की समजून आलं असेल। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपण शिकण्यामागचा, आपल्याला त्यांचं कार्य समजून देण्यामागचा हा उद्देश आहे की
या पाठातून आपण काहीतरी बोध घ्या. आपणही आपल्या आपल्याला अशा प्रकारचं कार्य नाही जमणार, पण आपण खारीचा वाटा तरी उचलावा, त्या मार्गावर तरी आपण चालावं. आणि कमीत कमी श्रीबद्दल आपल्याला ज्या भावना कळल्या आहेत, जे विचार समजले आहेत, त्या विचाराशी आपण एकरूप होऊन भविष्यामध्ये तशा प्रकारे वागण्याचा आपण निश्चय करावा. आणि हा निश्चय जेव्हा आपण करू, तेव्हाच अण्णासाहेब कर्वे यांनी जे सुरू केलेलं कार्य आहे त्या कार्याला आपली नक्कीच साथ असेल. आणि हाच उद्देश लेखकांनी हा पाठ लिहिण्यामागचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नक्कीच हा पाठ समजला असेल. नक्कीच हा पाठ आपण समजून घेऊन आपल्याला धन्यता वाटली असेल. तुम्हाला नक्कीच काहीतरी खूप शिकायला मिळालं असेल असं मला नक्कीच वाटतं. आणि या पाठाखालील जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. खालील आकृत्या पूर्ण करा. अ आकडा जो आहे, महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार. पहिला आहे राष्ट्रीय आणि दुसरा आहे संपूर्ण. याबद्दल आपण खूप बोललोत की राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य. महर्षी कर्वे दुसरा आकडा आहे. महर्षी कर्वे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार. आता कोणते विचार आहेत? चार दिले तिथे. संपूर्ण स्वातंत्र्य पहिल्यामध्ये आपण गुलाम याचे भान तिला आले पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे आणि शांत शोषिकपणे सहिष्णुवृत्तीने श्री शिक्षणाची चळवळ उभारली पाहिजे. ही आकडा जो आहे महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने. दोन प्रेरणास्थाने आपण पाहिली, पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. महर्षी कर्वे यांचे श्री शिक्षणाबाबतीतचे स्वप्ने, स्वाभिमानी झाली पाहिजे, ती शिकली पाहिजे. तिसरं आहे उच्च विद्या घेऊन ती पुरुषाची स्पर्धा केली पाहिजे आणि तिला पुरुषासारखे स्वातंत्र्य पाहिजे. आता तो दुसरा आकडा आहे महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता. कार्यात नेमकेपणा होता, ते बोलत नसत, विचार करीत असत आणि विचार पक्का झाला की ते आचरणात आणत. लोकांना कृतीतूनच त्यांचा विचार कळे. तिसरा प्रश्न आहे बा, केव्हा घडेल ते लिहा. कार्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वात जाईल जेव्हा पुरुषाचे शिक्षण होईल तेव्हा. हा आकडा आहे स्त्री पुरुषाची स्पर्धा करू शकेल जेव्हा ती उच्च विद्याविभूषित होईल तेव्हा. चौकटी पूर्ण करा. अ आकडा आहे लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा स्थितप्रज्ञ. त्यानंतर हा जो आकडा आहे स्त्री पुरुषाची स्पर्धा करू शकेल जेव्हा ती उच्च विद्याविभूषित होईल तेव्हा. चौथा आकडा आहे लेख चौकटी पूर्ण करा. हां, कर्वे यांना लोक माणसाने दिलेली पदवी महर्षी. पाचवा जो प्रश्न आहे, पाठाच्या आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा. स्त्रीने स्वातंत्र्य कमावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे. हा आकडा आहे समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल. ही आकडा आहे लोकांनी कर्वे यांची सशे होलपट चालवली तरी त्यांना शिव्यासाहेब दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून ते थोडेही विचलित झाले नाहीत. आता कार्य या शब्दासाठी सहावा आकडा आहे. कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे. आता खूप विशेषणे आहेत, त्यामध्ये आपण दोन तीन पाहू. मोठे अतोनात कठीण ऐतिहासिक जटिल महाकठीण अलौकिक महान. प्रश्न सातवा आहे खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधा. शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली, मनात घर करून राहणे. दुसरा आकडा आहे हा वाक्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. वाक्प्रचार आहे पचनी पडणे किंवा पचनी न पडणे.
आठवा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा. पहिल्या वाक्यातलं उभयान्वयी अव्यय आहे पा, त्याने लाडू व करंजा खाल्ल्या. व आहे उभयान्वयी अव्यय, दोन वाक्यांना जोडणार. आता इथं लाडू आणि करंजा आहेत, आता इथे दोन शब्दांना या शब्दां या व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. व म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा जो शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्यामध्ये पाऊस आला आणि गारा पडल्या. आता आणि हे उभयान्वयी अव्यय दोन वाक्य जोडणार आहे. तिसरा आकडा आहे ई, तो येणार कारण त्याला पैशाची गरज आहे. कारण हे उभयान्वयी अव्यय, कारण बोधक. ई, आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे. तर संकेत बोधक म्हणजे जर तर जरी तरी की, हे संकेत बोधक की हे उभयान्वयी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययांचा नववा प्रश्न आहे. वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आता यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आपल्याला माहीत असायला हवीत. जसं ओहो काय सुंदर देखावा आहे हा. दुसरा आकडा असा प्रसंग वैऱ्यावर, अरे रे असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये. ई आकडा, तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही. छे, तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही. हे केवल प्रयोगी अव्यय. आणि इथे वा वा, शाब्बास, भले, आता हे तीन तीनपैकी एक उभयान केवल प्रयोगी अव्यय वापरून आपण वाक्य पूर्ण करू शकतो. शाब्बास, आज तू खूप चांगला खेळलास. भले, आज तू खूप चांगला खेळलास. वा वा, आज तू खूप चांगला खेळलास. तर हा जो दहावा प्रश्न आहे हा खूप अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने. तर स्वमतावर आधारलेला आहे, अभिव्यक्तीवर आधारलेला आहे. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. आपण या पाठात स्त्री का शिकली पाहिजे हा अण्णांचा विचार आपण पाहिला आहे. तो अतिशय सुंदरपणे आपल्याला नक्की समजला असेल. तो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडावा, आपल्या शब्दात मांडावा. जय अंगी मोठे म्हणता या यातना कठीण, हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते. अण्णासाहेब कर्वे जशाप्रकारे तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जय अंगी मोठे पण ताय यातना कठीण, मोठं काम करणाऱ्याला समाजाचा विरोध स्वीकारावा लागतो, खूप हालअपेष्टा होतात, यातना सहन कराव्या लागतात. आणि अण्णांच्या बाबतीत ते घडलेलं आहे. त्यामुळे अण्णांनी स्त्री शिक्षणासाठी जी चळवळ उभारली त्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रकारची यातना झाल्या ते आपण या पाठातून अनुभवल्यात. त्यामुळे आपल्याला या ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्या उपयोगी पडतील. आणि शेवटचा आहे, कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळे पण तुमच्या शब्दात सांगा. अतिशय की या पाठातून आपल्याला इतर समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांच्यापेक्षा अण्णासाहेब कर्वे आपल्याला वेगळे कसे भासले तर आपल्याला सुंदर प्रकारे हे मांडता येईल. तर आपण नक्कीच या प्रश्नाची चांगली उत्तरं लिहू शकू अशी खात्री, असा विश्वास मला वाटतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, कर्ते सुधारक कर्वे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ आपण दोन तासिकेत पाहिला. पहिली तासिका ही दुसरी तासिका. आणि जेव्हा आपण हा पाठ अभ्यासू तेव्हा या दोन्ही तासिका अभ्यासा, तेव्हाच आपल्याला हा पाठ कळेल. आणि आपल्याला नक्कीच हा पाठ आवडला असेल अशी आशा मला वाटते. आणि आपण इथेच थांबूया. धन्यवाद.